सर आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, काय नेमका उद्देश होता तुमचा? आम्ही पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद आमच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्रातील गाव ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्व घटक राज्य पातळीवर आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती 18, 19 आणि 20 डिसेंबर असे 3 दिवस बंद पाळत आहोत. कारण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली तरीही गावखेड्यातल्या समस्या बऱ्याचशा सुटलेल्या नाहीत आणि हे गावखेडे चालवणारे सरपंचापासून हे सर्व प्रकारचे कर्मचारी आहेत आपापल्या परीनं ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात योगदान देत असतात, परंतु त्यांच्याही अनेक समस्या आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ग्रामरोजगार सेवक काम दिवसभर करतो आणि नेमणूक अर्धवेळ आहे. कॉम्प्युटर ऑपरेटरला फक्त 6 ते 7 हजार रुपये पगार मिळतो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तर एवढ्या समस्या आहेत की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा आहे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी मात्र मानधनावर काम करतात. आणि अशाच बऱ्याचशा समस्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी ग्रामसेवकांना एकाच वेळेला अनेक कामाला जुंपलं जातं, त्यामुळं मूळ विकास कामाकडे दुर्लक्ष होतं. सरपंचांना मानधन देताना आपण 75% सरकार देतं, 25% ग्रामपंचायतीतून घ्या म्हणतो. एका सरपंचाला 3 हजार, एकाला 4 हजार, तर तिसऱ्याला 5 हजार अशी वेगवेगळी वर्गवारी आमच्यात केली जाते. हे सगळं थांबलं पाहिजे, सगळ्यांना समान आणि न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे. ग्रामपंचायत सदस्यांना त्यांना बैठक उपस्थिती भत्ता म्हणून 200 रुपये दिले जातो, तो सुद्धा गेल्या 4 वर्षात दिलेला नाही आहे महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत सदस्यांना, ज्यांची संख्या 3 लाख या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे अशा अनेक बाबी आहेत की छोट्या आहेत पण त्याची सुद्धा पूर्तता होत नाही. आणि म्हणून महात्मा गांधी सांगून गेले होते खेड्याकडे चला, त्यामुळं आमचं म्हणणं आहे शासनाला की तुम्ही सुद्धा खेड्याकडे लक्ष द्या. जर आम्ही ह्या गावगाडा चालवणाऱ्या सर्वजण एकत्र येऊन 3 दिवस बंद पाळून सुद्धा आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही, ग्रामीण महाराष्ट्राचा विचार झाला नाही, गावखेड्यांच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेतले नाहीत, ग्रामस्थांच्या हितासाठी शहरात राहणाऱ्या शहरात मिळणाऱ्या सर्व सुखसोयी गावखेड्यात उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही, तर जानेवारीमध्ये आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन निश्चितपणे मुंबई येथील मंत्रालयावर ग्रामस्थांच्या गावखेड्यांच्या अपेक्षा मोर्चा जो काढणार आहोत त्यामध्ये लाखो लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा बंद म्हणजे फक्त एक इशारा आहे, आम्हाला समजून घ्या, गावखेड्यांना समजून घ्या. याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थापेक्षा ग्रामीण महाराष्ट्र गावखेडी टिकली पाहिजेत, गावांचा विकास शहरांच्या बरोबरीने झाला पाहिजे एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही सरकारसमोर विरोधी पक्षासमोर प्रशासनासमोर जात आहोत. सर्वांनीच गावखेड्यांबद्दल समन्वयाची भूमिका घेऊन गावखेड्यांना ग्रामीण महाराष्ट्राला प्राधान्य द्यावं अशी विनंती मी आपल्याला आपल्या मार्फत करत आहे. धन्यवाद. जयंत पाटील, संस्थापक अध्यक्ष, पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद. माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत जनरल सेक्रेटरी विवेक ठाकरे, जळगावचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरावडे, या सर्वांचे आणि पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो.